देव वन या शब्दाच्या शेवटी अ आहे। माला या शब्दाच्या शेवटी आ आहे। कवी मती आणि वारी यांच्या शेवटी ह्रस्व ई आहे। नदी या शब्दाच्या शेवटी दीर्घ ई आहे। म्हणून ही स्वरांत नामे आहेत। भानू धेनू या शब्दांच्या शेवटी ह्रस्व उ आहे। पितृ मातृ या शब्दांच्या शेवटी ह्रस्व रु आहे। म्हणून ही स्वरांत नामे आहेत। कवी ही कवी कवयः प्रथमा। कविम कवी कवीन द्वितीया। कविना कविभ्याम कविभिः तृतीया। कवये कविभ्याम कविभ्यः चतुर्थी। कवेः कविभ्याम कविभ्यः पंचमी। कवेः कव्योः कवीनां षष्ठी। कवौ कव्योः कविषु सप्तमी। कवे कवी कवयः संबोधनम्। कवी शब्दावरून मती शब्द लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया। मती ही मती मतयः प्रथमा। मतिम मती मती ही द्वितीया। मत्या मतिभ्याम मतिभिः तृतीया। मतये मत्तये मतिभ्याम मतिभ्यः चतुर्थी। मतेः मत्याः मतिभ्याम मतिभ्यः पंचमी। मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी। मतौ मत्याम मत्योः मतिषु सप्तमी। मते मति मतयः संबोधनम्।
वारी, वारिणी, वारिणी प्रथमा, वारी, वारिणी, वारिणी द्वितीया। वारिणा, वारिभ्याम, वारिभिः तृतीया। वारिणे, वारिभ्याम, वारिभ्यः चतुर्थी। वारिणः, वारिभ्याम, वारिभ्यः पञ्चमी। वारिणः, वारिणोः, वारिणां षष्ठी। वारिणी, वारिणोः, वारिषु सप्तमी। वारे, वारि, वारिणी, वारिणि संबोधनम्। नदी, नद्यो, नद्यः प्रथमा। नदीं, नद्यो, नदीः द्वितीया। नद्या, नदीभ्यां, नदीभिः तृतीया। नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः चतुर्थी। नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः पञ्चमी। नद्याः, नद्योः, नदीनां षष्ठी। नद्यां, नद्योः, नदीषु सप्तमी। नदी, नद्यो, नद्यः संबोधनम्। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात। कवी हे नाम आहे, चतुरह हे विशेषण आहे। कवी शब्द विशेषणासहित चालून दाखवलेला आहे। चतुरह कवीही, कवीही हे विशेष्य आहे। विशेष्याचे जे लिंग विभक्ती वचन तेच विशेषणाचे असते। कवी ही पुल्लिंगी प्रथमा एकवचन, म्हणून चतुरह पुल्लिंगी प्रथमा एकवचन। चतुरेन कविना, कविना हे विशेष्य आहे। विशेष्याचे जे लिंग विभक्ती वचन तेच विशेषणाचे असते। कविना पुल्लिंगी तृतीया एकवचन। चतुरेण हेही पुल्लिंगी तृतीया एकवचन।
हरी शब्द विशेषणासहित चालून दाखवलेला आहे। नदी शब्द विशेषणासहित चालून दाखवलेला आहे।